मॉर्निंग स्टूडेंट्स, कसे आहात? मस्त, मजेत, आनंदात? ठीक आहे. आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 6.6 हा सुरू केलेला आहे गणित 1 चा. आणि या सराव संच 6.6 मधली काही उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत. तर या सराव संच 6.6 मधली राहिलेली जी दोन उदाहरणं आहेत त्याचा अभ्यास आज आपण करायला सुरुवात करूया. तर सराव संच 6.6 मधलं पाचवं गणित जे आहे ते आपण सोडवूया. काय दिले? एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आकृती 6.13 मध्ये दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा वृत्तालेख तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय. बांधकाम 72°, अन्न 48°, कृषी 24°, वीज 18°, प्रशासन 36°, उत्पादन 90°, हॉटेल 72°. तर ही आता आपण वृत्तालेख बघितला, मग त्याच्यावरून विचारलेले प्रश्न. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 आहे असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत? एकूण व्यावसायिकांची संख्या किती दिली आहे? 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत? दुसरा प्रश्न, प्रशासन क्षेत्रातील किती व्यावसायिक कार्यरत आहेत? आणि तिसरा, उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत? ओके, मग आपण एकेका प्रश्नाचं उत्तर बघू. पहिला आहे, एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत? मग बांधकाम क्षेत्राचे व्यावसायिक बरोबर, आता इथे हे जे लिहिलं त्याच्यामध्ये आपण म्हणणार एक्स हे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक आहेत, बरोबर आहे. या ठिकाणी आपण काय म्हणणार की एक्स इथे लिहिणार एक्स हे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 आहे. इथे टोटल नंबर ऑफ वर्कर्स असं म्हटलंय, तर त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 आहे. मग सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन म्हणजे केंद्रीय कोनाचे माप जे आहे ते बघा. मग केंद्रीय कोनाचे माप बरोबर वर्कर इन द कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या भागिले टोटल एकूण कामगार गुणिले 360. मग आता केंद्रीय कोनाचं माप किती आहे? 72, म्हणून दिलेलं 72°. केंद्रीय कोनाचं माप किती आहे? 72, म्हणून दिलेलं 72°. त्याच्यानंतर वर्कर इन फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्कर. माहिती आहेत का तुम्हाला किती आहेत ते बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्कर? नाही माहिती. मग बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्कर माहीत नाहीत म्हणून आपण ते एक्स लिहिले. आलं लक्षात? इथे काय लिहिले? बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्कर भागिले एकूण वर्कर गुणिले 360. कळलं? मराठीमध्ये एवढं सोपं आहे की काम बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्कर भागिले एकूण कामगार गुणिले 360. आता व्यवसाय क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात काम करणारे जे व्यवसाय आहेत जे कामगार आहेत त्यांची जी संख्या आहे ती एक्स आहे आपण कन्सिडर केली म्हणून इथे एक्स लिहिलं. टोटल कामगार किती दिले तुम्हाला? 10,000 म्हणून एक्स छेद 10,000 गुणिले 360. आता गुणिले 360 का? कारण वृत्तालेख काढायचं म्हणजे वर्तुळ येईल. मग वर्तुळाचा जे अंशात्मक माप आहे ते वर्तुळाचं अंशात्मक माप 360 आहे. ओके, मग 72° बरोबर एक्स भागिले 10,000 गुणिले 360. मग आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. 72 गुणिले 10,000 म्हणजे हे जे 10,000 आहेत हे 10,000 एक्सला गुणले, बरोबर आहे. हे जे 10,000 दिसतात छेदस्थानी या छेदस्थानच्या 10,000 या एक्सला गुणलंय. मग हे 10,000 जेव्हा बरोबरच्या पलीकडे जातील भागाकार आहे 10,000 एक्सला भागलंय. मग हे 10,000 जेव्हा बरोबरच्या पलीकडे जातील तेव्हा भागाकाराच्या विरुद्ध क्रिया करतील. मग भागाकारची विरुद्ध क्रिया कोणती? गुणाकार. म्हणून 72 गुणिले 10,000 हे 360 गुणलंय पलीकडे गेल्यानंतर भागतील म्हणून भागिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, किती राहिले? 36. बघा, हा 10,000 वरचा एक शून्य कट झाला, हा 360 वरचा एक शून्य गेला, राहिले 36. 36 दुणे 72, 2 आलं, 2 गुणिले 1,000 2,000.
मग बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्कर किती आहेत? 2000. काम करणारे जे वर्कर आहेत ते 2000. कसे 2000 कळलं का? 10000 ने एक्स ला भागलंय, म्हणजे 10000 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर भागाकारच्या विरुद्ध क्रिया करतील. मग भागाकारच्या विरुद्ध क्रिया कोणती? गुणाकार. म्हणून 72 × 10000 360 ने याला गुणले, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार, म्हणून भागिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 36 × 36 36 × 72 2 आलं, 2 × 10000 2000. कुणाला काही शंका? दुसरा आता प्रश्न, प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत? प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक काढायचे आपल्याला. मग आता प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या आपल्याला माहीत नाही आणि म्हणून आपण ती प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या एक्स मानू किंवा वाय मानू. मी इथे लिहिलं प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या वाय मानली. ओके, आता इथे कामगार प्रशासनामधले कामगार, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच प्रशासन, कामगार प्रशासनामध्ये, प्रशासनामधील कामगार भागिले एकूण कामगार गुणिले 360. म्हणजे प्रशासनातील कामगार भागिले एकूण कामगार गुणिले 360. मग आता एक अँगल किती आहे, थीटा किती आहे? तर थीटा 36 आहे, म्हणून 36 दिलं, 36. एकूण कामगारांची संख्या किती आहे प्रशासनामध्ये, माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती, म्हणून आपण इथे वाय लिहिलं. मग टोटल कामगार किती आहेत? तर 10000, म्हणून इथे 10000 दिलं, गुणिले 360. 10000 ने वायला गुणले, बरोबर आहे? या 10000 ने वायला भागलंय, सॉरी, हा जो 10000 आहे तो शेदस्थानी आहे, त्यांनी वायला भागलंय. मग हे 10000 जेव्हा बरोबरच्या पलीकडे जातील तेव्हा भागाकाराच्या विरुद्ध क्रिया करतील. मग भागाकाराची विरुद्ध क्रिया कोणती? गुणाकार. म्हणजे 10000 × 36 असं होईल. बघूया आपण, मग आता 10000 × 36 केला, बरोबर आहे? आता 360 ने भाग गुणले, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार भागिले 360, तर तुमचं उत्तर किती आलं? 1000 भागाकार केला. तिसरा प्रश्न, उत्पादन क्षेत्रात किती टक्के आहेत ते बघायचं. उत्पादन क्षेत्रात मग आता किती व्यावसायिक आहेत ते बघायचे. मग सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोनाची माप, केंद्रीय कोनाची माप हे फॉर वर्कर इन द प्रोडक्शन इज गिवन 90 डिग्री. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप दिलेले आपल्याला 90 अंश, त्याच्या साह्याने आपल्याला वर्कर काढता येतील. मग बघा, थीटा, थीटा छेद 360 × 100, थीटा किती आहे? 90. हा शून्य गेला, हा शून्य गेला, मग किती राहिले? 9 × 1 = 9, 9 × 4 = 36, बरोबर आहे? मग आता 1 × 4 × 100, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 10 × 2 = 8 गेले, 2 वरून घेतला 0 = 20, 4 × 5 = 20, याचं उत्तर आलं 20, 4 × 5 = 20, 25, 4 × 5 = 20, 25 उत्तर आलं. कसं आलं 25 आलं लक्षात? हे बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 9 × 1 = 9, 9 × 4 = 36. मग आता 1/4 आलं, गुणिले किती आहे? 100, 4 ने भागणार, 4 × 0 = 0, 4 × 2 = 8, 10 × 2 = 8 गेले, 2 राहिले, वरून घेतला 0 झाले 20, 4 × 5 = 20, असं उत्तर 25 आलं. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? आता प्रॉब्लेम नंबर 6, एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिला आहे, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा. वृत्तालेखावरून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आपल्याला. इथे दिले स्थावर मालमत्ता 120 अंश, शेअर्स 26 अंश, पोस्ट 30, बँकेतील ठेव 90 आणि म्युच्युअल फंड जो आहे तो आहे 60. ओके, मग बघूया आता आपण, शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती? ओके, मग शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम 2000 आहे, मग एकूण गुंतवणूक किती? तर टोटल म्हणजे एकूण इन्कम टॅक्स लागणारी रक्कम, टोटल इन्कम टॅक्स म्हणजे आयकर लागणारी रक्कम, एक्स आपल्याला माहीत आहे म्हणून एक्स लिहिलं. नंतर द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज गिवन टू बी 60. ओके,
Central angle is 60. The central angle angle for investment in the share. Share of share market sort of मात्र इथे इन्व्हेस्टमेंट इन शेअर म्हणजे गुंतवणूक कशामध्ये धंद्यामध्ये जसे शेअर्स मध्ये करण्यासाठी केलेली गुंतवणूक मग शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक भागिले एकूण गुंतवणूक शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360 कारण वर्तुळाचा अंशात्मक माप 360 म्हणून गुणिले 360 मात्र इथे सेंटर अँगल किती आहे 60 अंश म्हणलेलं 60 अंश थीटा 2 थीटा 2000 थीटा किती आहे 60 अंश लिहिलं मग आता पहिला आकडा काय आहे त्याच्यामध्ये शेअर्स मध्ये गुंतवलेले पैसे किती गुंतवले शेअर्स मध्ये पैसे 2000 म्हणून इथे लिहिलं 2000 शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम 2000 एकूण गुंतवणूक किती माहिती आहे का नाही माहिती मग एकूण गुंतवणूक माहित नाही म्हणून एक्स एकूण गुंतवणूक आपल्याला माहित नाही एक्स गुणिले 360 हा शून्य घरी गेला हा शून्य गेला 36x डिवाइडेड त्याला किती भागायचं ते बघा हे 60 तसे आहे तसे 2000 गुणिले एक्स 2000 भागिले एक्स गुणिले 360 हा शून्य गेला हा शून्य गेला भागाकार मग भागाकार किती होतो बघा 2000 गुणिले 360 भागिले एक्स एक भागाकार क्रिया करायचं तर म्हणून भागिले एक्स मग 2000 गुणिले 360 भागिले एक्स म्हणजे किती आहे ते 60 हा शून्य गेला हा शून्य गेला 636 असा भाग जाईल बरोबर 636 आला 60 शून्य 60 शून्य 60 शून्य 6 × 12 12000 रुपये आले गुंतवणुकीसाठी ओके आता पुढचा प्रश्न काय आहे ते बघा बँकेतील ठेवीची रक्कम किती आहे ती काढायची बँकेतील ठेवीची रक्कम ओके मग बँकेतील ठेवीची रक्कम माहित नाही म्हणून आपण ती वाय मानली ओके ठेवीची रक्कम माहित नाही मी इथे लिहिणार बँकेची ठेवीची रक्कम माहित नसल्यामुळे वाय म्हटले पुढे द सेंट्रल अँगल फॉर द अमाउंट डिपॉझिट इन द बँक म्हणजे बँकेत ठेवलेले पैसे मग बघा द अमाऊंट डिपॉझिट इन द बँक डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकेत गुंतवलेली इन्व्हेस्टमेंट त्यांनी काय म्हटले बँकेत गुंतवलेली इन्व्हेस्टमेंट भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट गुणिले किती आहे 360 बरोबर आहे म्हणून गुणिले 360 पुढची आता थीटा किती आहे 90° 90° थीटा अमाऊंट डिपॉझिट इन द बँक वाय अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक वी डोंट नो हाऊ मेनी इट इज सो वी कॅन कन्सिडर एज वाय टोटल इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट इज हाऊ मेनी 12000 टोटल इन्व्हेस्टमेंट इन टू 360 सो टोटल इन्व्हेस्टमेंट डन बाय यू अबाउट 57000 सो द अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक इज डिवायडेड बाय अमाऊंट म्हणजे काय रक्कम बँकेत ठेवलेली आणि इथे टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण गुंतवलेली रक्कम असेल आहे आणि हा 360 जो आहे तो वर्तुळाचा अंशात्मक माप आहे मग आता याचं एकूण गुंतवणुकीचा जो कोण आहे तर थीटा आहे म्हणजे त्या कोणाचं माप जे आहे ते 90° म्हणून एकूण गुंतवणुकीचा कोणाचं माप 90 आहे एकूण गुंतवणूक अमाऊंट किती गुंतवणूक केलेली आहे कशाच्यामध्ये ते आपल्याला माहीत नाही म्हणून ते वाय लिहिलं एकूण गुंतवणूक जी आहे ते 12000 आहे गुणिले 360 बरोबर आहे मग आता आपण पुढे बघूया काय होणार तर हे 12000 आहेत या 12000नी वायला भागले बरोबर आहे मग हे 12000 बरोवचनाच्या पलीकडे जातील मग पलीकडे गेल्यानंतर काय होईल 90° 12000 मी ठरलेला 90° 12000 आणि 360 अंशस्थाने आहेत तिकडे छेदस्थाने जातील हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर आता पुढे 12×12 32×36 3 आला 3×3 9 300 30 आला मग आता कितीचा भाग गेला बघा इथे आता 30 आणि इथे 1000 आलं बरं एक म्हणजे हे हा शून्य घालूया आपण हा शून्य गेला हा शून्य गेला मग आता इथं राहिली किती 1200
बारा एक के बारा बारह त्रिक छत्तीस तीन आलं तीन त्रिक नऊ तीन शून्य तीस गुणिले शंभर, तीस गुणिले शंभर किती आलं 3000। पुढे म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेस किती रक्कम जास्त गुंतवली हे काढा। म्युच्युअल फंडापेक्षा माझा म्युच्युअल फंडाची रक्कम झेड मानू, इथे लिहिले बघा म्युच्युअल फंडाची रक्कम झेड मानू असल्याचं झेड। त्याच्यानंतर केंद्रीय कोणाचे माप गुंतवणुकीचा, केंद्रीय कोणाचे माप किती आहे 60° म्युच्युअल फंडाच्या। त्याच्यानंतर सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड, वी डोंट नो सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोण, केंद्रीय कोण किती अंशाचा आहे ह्या म्युच्युअल फंडाचा तो आपल्याला माहीत नाही। मग आता इथे प्रश्न पहिला, द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन मुंबई म्युच्युअल फंड्स, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये किती रक्कम टाकली ते काढायचे, भागिले एकूण इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण इन्व्हेस्टमेंट गुणिले 360। मग आता काय झालं बघा, हा केंद्रीय कोणाचा माप लिहिला आपण 60° म्युच्युअल फंडाचा 60°। त्याच्यानंतर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड एक्स भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट 12000 गुणिले वर्तुळाचा अंशाचा माप 360। मग आता हा शून्य गेला आणि हा शून्य गेला बरोबर, म्हणजे राहिले किती बघा 12 × 12 = 0 / 0 = 0 आणि 32 = 36 बरोबर आहे। हा बघा हा शून्य गेला घरी, हा शून्य गेला घरी, राहिले किती 1200। मग 3 × 1 = 32 इथे 3 आले आणि 12 × 12 इथे किती आले 0 × 2 = 1200। मग आता या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, 60 × 1200 येस 60 × 1200 360 औषधस्थाने येते पलीकडे शेतस्थाने 0 × 12 = 12 32 = 36 3 आलं नंतर हे 300 देतो 3000। किंवा दुसरं कोणी भाग जाते का बघूया, 60 घ्या, हा शून्य गेला हा शून्य गेला किती झाले 60 आले 6 × 6 = 6 6 × 6 = 36 मला 2000 गुणिले 6 करायचे 6 × 0 = 6 म्हणजे झेडची किंमत किती आली तुमची 2000। अशा रीतीने आपली याच्यामध्ये मंथली इन्व्हेस्टमेंट इन द इमुवेबल प्रॉपर्टी, इमुवेबल म्हणजे पैसा पुढे पुढे जात नाही तसाच एका जागी फिक्स राहतो इमुवेबल प्रॉपर्टी। मग सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोणाचा माप इज इक्वल टू, केंद्रीय कोणाचा माप इज इक्वल टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमुवेबल प्रॉपर्टी, म्हणजे अमाऊंट गुंतवलेली असते ती कुठे इमुवेबल, इमुवेबल म्हणजे काय ती प्रॉपर्टी अशी पुढे जात नाही हालचाल करता येत नाही तिची, म्हणजे जसे आपले फ्लॅट्स आहेत शॉप्स आहेत ते कसे आहेत इमुवेबल आहेत। असं होतं का, चला मी आता शाळेत चालेल माझं घर पण शाळेत येईल, होतं का असं नाही, मग अशा ती इमुवेबल आहे। मग आता टोटल इन्व्हेस्टमेंट एकूण गुंतवणूक गुणिले 360, मग केंद्रीय कोणाचा माप 120, टोटल इन्व्हेस्टमेंट माहीत नाही म्हणून पी भागिले किती आहे 12000 × 360 हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर आहे, एक एक शून्य कट केले मी ते किती राहिले 120 × 1200 आता हे 360 याला गुणले आहे पलीकडे गेल्यानंतर भागणार म्हणून भागिले 360 शून्य शून्य करत करा किती राहतात बघा पी बरोबर 4000 आलं, मग 4000 + 2000 उत्तर किती आलं 2000। पोस्टातील एक गुंतवणूक किती असं विचारलं, पोस्टात काय काय गुंतवणूक करे द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट म्हणजे पोस्टात केलेली गुंतवणूक काय आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट वजा इन्व्हेस्टमेंट इन अँड इमुवेबल प्रॉपर्टी बँक अँड शेअर। सो टोटल इन्व्हेस्टमेंट 12000, इन्व्हेस्टमेंट 2000, टीम वेबल प्रॉपर्टी 2000 नंतर टीम वेबल प्रॉपर्टी नंतर बँक शेअर्स दिलेले आहेत ते, मग आता इम वेबल प्रॉपर्टी 12000 त्याच्यानंतरचे 2000 खर्च
वजा 4000 वजा 3000 वजा 2000 5 5 4 9 9 2 11 11000 रुपये 12000 12000 मधून हे 11000 कशाले बघा हे 2000 रुपये त्यांनी म्हटलेला आहे एमएफ म्युच्युअल फंड एमएफ म्हणजे म्युच्युअल फंड म्हणून 2000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये हे अधिक चिन्ह आहे ते तसं तसं इथे दिलेलं आहे इमोवेबल प्रॉपर्टी 4000 आहे इथे दिली नंतर बँक बॅलन्स आहे 3000 लिहिला शेअर सर्टिफिकेट आहे 2000 आणि मग 12000 मध्ये सगळ्यांची बेरीज केली 2 4 6 7 3 9 9 2 11 12000 वजा 11000 किती राहिले 1000 रुपये पोस्टातली गुंतवणूक अशा तुम्ही टोटली होमवर्क तुम्हाला पाठवलेला आहे या होमवर्कचा दोन वेळा ऐकाल एक होमवर्क समजून घ्या आणि मग दिलेला जो होमवर्क आहे तो दिलेला होमवर्क सेंड करा बाय